हे काही लोकल इलेक्शन नाही आहे, हे देशाच्या लोकसभेचं इलेक्शन आहे. कोणाच्या हातात देश द्यायचा आहे याचं हे इलेक्शन आहे. आणि या ठिकाणी तर रायगड मतदारसंघामध्ये गीतेसाहेब आमच्यासोबत उभे आहेत. आता गीतेसाहेब आमच्यावर टीका करतायत. जेव्हा आमची मतं घेऊन निवडून येत होते तेव्हा त्यांना गुदगुल्या व्हायच्या आणि आता आमच्यावर टीका करतायत. पण गीतेसाहेब लक्षात ठेवा, या ठिकाणी खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. कारण हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे आमचे एकनाथराव शिंदेजी हे आता आमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला त्यांच्या सोबत जनता कधीही जाणार नाही. आणि या ठिकाणी पेणमध्ये तर खऱ्या अर्थानं रविशेठ पाटीलही आहेत आणि धैर्यशील पाटीलही आहेत. काय उरलं आता? इथे काही उरलंच नाही आहे. अख्खा पेण तटकरसाहेब तुमच्या पाठीशी आहे. आणि आता या दोघांची दोस्ती पाहून मी देखील अचंबित आहे. रविशेठ पाटील मला म्हणतात काही झालं तरी धैर्यशील पाटलांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. धैर्यशील पाटील म्हणतात रविशेठ पाटलांना डावलू नका. ये तो फेविकॉल का जोड बन गया. पण मी आज तुम्हाला हे देखील सांगतो धैर्यशील पाटील, तुम्ही चिंता करू नका. या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. रविशेठ पाटील, धैर्यशील पाटील हे दोनही नेते या ठिकाणी तुमच्या सोबत असतील आणि हे दोन्ही नेते तुम्हाला योग्य ठिकाणी दिसतील, तुमची सेवा करताना दिसतील. हा माझा प्रण आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. आणि हे दोघेही एकत्रित आल्यानंतर तटकरे साहेब तुम्ही तर इतके हुशार आहात, तुम्हाला लोक कसे जोडायचे माहिती आहे. मी इतके वर्ष पाहतो आहे तटकरे साहेब म्हणजे असे आतून कुठून कुठून घुसतात आणि बरोबर सगळा जुगाड जमवून परत येतात. आणि आता तर सगळे आणि मंचावरचे सगळे आमदार हे तर जर बघितले तर मला वाटतं तटकरे साहेबांना चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे.